नमस्कार मित्र आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे अजून जर आपण या केलं नसेल तर सबस्क्राईब बटन क्लिक करून या चॅनलला आज मी आपणास महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अहिल्या देवी सिंचनविर योजना प्रस्ताव कसा भरावा याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपणास या योजनेचा फॉर्म भरायचा असल्यास आणि हा फॉर्म डाउनलोड करायचा असल्यास यासाठी सदरचा व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत जरूर पहा आपण पाहत आहात अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना प्रस्ताव नमुना योजने या योजनेचा लाभ घ्यावायचा असल्यास सदरचा फॉर्म आपण कसा भरायचा माहिती पहा या ठिकाणी एक नंबर अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहा त्यानंतर दोन नंबर आधार कार्ड क्रमांक लाभार्थीने आपल्या स्वतःचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी नमूद करा या ठिकाणी पहा एक नंबर अर्जदाराचे संपूर्ण नाव या ठिकाणी अर्जदाराने आपले स्वतःचे संपूर्ण नाव लिहा त्यानंतर दोन नंबर पहा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक नमूद करा तीन नंबरला पहा जॉब कार्ड क्रमांक या ठिकाणी आपला बारा अंकी जॉब कार्ड नंबर नमूद करा या ठिकाणी तीन नंबरला पहा जॉब कार्ड क्रमांक या ठिकाणी आपला जॉब कार्ड क्रमांक का आपणच माहीत नसेल तर या ठिकाणी आय बटनवरती क्लिक करून आपण आपला जॉब कार्ड नंबर कसा डाउनलोड करायचा याची माहिती घेऊ शकता त्या नंबर पहा चार नंबर पत्रव्यवहारचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लाभार्थ्याने आपला पत्रव्यवहारचा संपूर्ण पत्ता नमूद करा पाच नंबरला पहा लाभार्थ्याचा प्रवर्ग या ठिकाणी जो आपला प्रवर्ग असेल कोणताही जो प्रवर्ग असेल तो या ठिकाणी प्रवर्ग नमूद करा त्यानंतर पहा गट नंबर या ठिकाणी आपण ज्या गट नंबरमध्ये आपण आपली विहीर घेणार आहात तो गट नंबर या ठिकाणी नमूद करा या प्रस्तावासोबत आपणास कोणती कोणती कागदपत्र सादर करावे एक नंबर योजनेची फाईल चेक मेमो लाभार्थ्याचा अर्ज लाभार्थी सहमतीपत्र सरपंच तलाठी सिंचनाचा लाभ घेतलेलं प्रमाण अशा प्रकारचे एकूण पस्तीस नमुने या अर्जासोबत सादर करायचे ते नमुने आपण आता पाहूया या ठिकाणी पहा प्रति मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती जी आपली पंचायत समिती असेल ती पंचायत समिती या ठिकाणी नमूद करा या ठिकाणी तालुक्याचे नाव लिहा जिल्हा या ठिकाणी सदरचा फॉर्म आपण डाउनलोड करून व्हाईटनर लावून आपला जिल्हा जो असेल तो जिल्हा या ठिकाणी नमूद करा विषय पहा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली अहिल्या देवी सिंचन विहिरी करता प्रस्ताव सादर करण्याबाबत अर्जदार या ठिकाणी आपले नाव लिहा राहणार आपले गावचे नाव तालुका तालुक्याचे नाव आणि जिल्हा जिल्ह्याचे नाव महोदय वरील विषयी विनंती करण्यात येते की माझी जमीन गट नंबर या ठिकाणी गट नंबर लिहा आपल्या गावचे नाव लिहा त्यानंतर पहा माझ्या शेतीची चतुर्सीमा पुढील प्रमाणे आहेत पूर्वेस पश्चिमेस दक्षिणे उत्तरेस आपल्या शेत जमिनीच्या चतुर्शिमेला जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांची या ठिकाणी नावे नमूद करा त्यानंतर अर्जदाराची सही या ठिकाणी अर्जदाराने आपले नाव लिहा आणि या ठिकाणी आपली स्वाक्षरी करा पुढचं फॉर्मॅट पहा ना हरकत संमती प्रमाणपत्र लिहून देणार या ठिकाणी आपले लाभार्थ्याने आपले स्वतःचे नाव नमूद करा राहणार तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव लिहा त्यानंतर पहा गट क्रमांक या ठिकाणी आपला गट क्रमांक नमूद करा क्षेत्र आपले सात बारा पत्रिका सात बारा आठ पत्रिका असणारे क्षेत्र या ठिकाणी नमूद करा त्यानंतर पहा सही या ठिकाणी आपली स्वतःची स्वाक्षरी करा लिहून देणार नाव लिहा आधार कार्ड क्रमांक लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी नमूद करायचा आहे समक्ष या ठिकाणी दोन साक्षीदारांची नावे लिहून या ठिकाणी साक्षीदारांची सही घ्या त्यानंतर पुढचे फॉर्मॅट पहा अहिल्यादेवी सिंचन विहीर प्रस्तावासाठी लाभार्थी यांचे हमीपत्र प्रस्ताव दाखल करणार लाभधारक या ठिकाणी लाभधारकांनी आपले नाव लिहा राहणार गावचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव वय आधार कार्ड क्रमांक दोन साक्षीदारांचे नावे लिहून स्वाक्षरी करा पुढचं फॉर्मॅट पहा अहिल्यादेवी सिंचन विहीर प्रस्तावासाठी लाभार्थी यांचे हमीपत्र पत्र आपले स्वतःचे नाव या ठिकाणी लिहा राहणार तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव आपल्या गावचे नाव या ठिकाणी लिहा सर्वे नंबर जेवढे सर्वे नंबर असतील ते सर्वे नंबर या ठिकाणी नमूद करा जेवढे आपले क्षेत्र आहे या पद्धतीने माहिती भरा त्यानंतर पहा संमतीपत्र लिहून देणार या ठिकाणी लाभार्थ्याने स्वतःचे नाव टाका आणि या ठिकाणी सही करा साक्षीदार या ठिकाणी दोन साक्षीदारांची नावे लिहून सही घ्या या ठिकाणी पहा सरपंच उपसरपंच पाटील यांची स्वाक्षरी बंधनकारक आहे त्यानंतर पुढचे प्रमाणपत्र पहा देवी सिंचन विहीर प्रस्तावासाठी लाभार्थी यांचे शपथपत्र माझ्या गटात जुनी विहीर नसल्याचे तसेच माझी जमीन कोरडवाहू हो असल्याचे शपथपत्र सादर करावायचे आहे हो या ठिकाणी अर्जदाराने आपले नाव लिहा राहणार गावचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव गट नंबर अशी माहिती भरून झाल्यानंतर शपथपत्र लिहून देणारची सही या ठिकाणी अर्जदाराने आपले नाव लिहून सही करा आपला पत्ता या ठिकाणी लिहा साक्षीदार दोन साक्षीदार यांची नावे लिहून त्यांची स्वाक्षरी घ्या पुढचा फॉर्मॅट पहा आपत्य प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की लाभार्थीने आपले नाव या ठिकाणी लिहा आपले गावचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव आपणच जेवढे आपत्य असतील त्या अपत्याची नावे या ठिकाणी नमूद करा नाते मुलगा मुलगी जे नाते आहे ते लिहा आणि आपल्या मुलांचे आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी नमूद करा कुटुंबाचा तपशील शिधापत्रिका क्रमांक या ठिकाणी लिहा शिधापत्रिकेमध्ये जेवढी नावे आहेत आपले ती सर्वांची नावे या ठिकाणी लिहा धारण क्षेत्र त्यांच्या नावे जर जमीन असेल तर धारण क्षेत्र लिहा त्यांचा आधार कार्ड क्रमांक लिहा सदरचे प्रमाणपत्र हे आपण आपल्या गावचे सरपंच यांच्याकडून घ्यायचे आहे पुढचं फॉर्मॅट पाहूया अहिल्या देवी सिंचन विहीर प्रस्तावासाठी नरकत प्रमाणपत्र विहिरीसाठी दाराद्रीशे खालील व इतर सदस्यांचे नारकत प्रमाणपत्र आम्ही खाली सही करणारे सदस्य दारादृश्य प्रमाणपत्र एकूण सदस्य आहेत पैकी श्रीमती अर्जदाराचे नाव या ठिकाणी त्यांचे नावे असलेली जमनीस विहीर मंजूर करण्यास आमची हरकत नाही सदरचा दाखला हा लाभार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या रेशन कार्डमध्ये जेवढे लोक असतील आपण जर दारदेश खाली असाल तर हा फॉर्म आपल्याला लागू होईल आपण जर दार्देशाली नसाल तर या फॉर्मे आपणास काही होऊ शकत नाही या ठिकाणी नाव लिहा आणि प्रत्येकाचे आधार कार्ड या ठिकाणी नमूद करा समक्ष या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच ग्रामसेवक तलाठी यांची सही येईल त्यानंतर पुढचे फॉर्मॅट पाहूया अहिल्यादेवी सिंचन विहिरीचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र अर्जदाराचे नाव या ठिकाणी लिहा तालुका जिल्हा नाव लिहा सर्वे नंबर लिहा क्षेत्र लिहा त्यानंतर लाभार्थ्याची सही या ठिकाणी लाभार्थ्याने आपली स्वतःची स्वाक्षरी करा त्यानंतर या ठिकाणी आपल्या गावचे तलाटे असतील त्यांची स्वाक्षरी घ्या सरपंच या ठिकाणी सरपंच साहेब यांची स्वाक्षरी घ्या आपल्या ग्रामपंचायतीच्या त्यानंतर पुढचे फॉर्मॅट पहा रहिवाशी प्रमाणपत्र सोबतच्या सोबत रहिवाशी प्रमाणपत्र सुद्धा जोडणे बंधनकारक आहे सदरच्या प्रमाणपत्राचा नमुना आपण आपण आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामधून घ्यायचा आहे त्यानंतर पहा ग्रामपंचायत ग्रामसभा शिफारस पत्र सदरचे प्रमाणपत्र आपणास ग्रामपंचायत देईल सदरची पूर्ण माहिती भरून त्यानंतर पुढचे फॉर्मॅट पहा भूजल शास्त्रीय भूभौतिक सर्वेक्षण प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे भूजल शास्त्रीय भूभौतिक सर्वेक्षण अधिकारी हे देतील त्यानंतर पहा पुढचे आहे महत्वाचे पोलचे अंतराबाबतचे प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र शासन एम इलेक्ट्रिक बोर्ड उप अभियंता आपला जो तालुका असेल त्या तालुक्याचे उप अभियंता हे प्रमाणपत्र आपण देणार आहे तर पुढचे प्रमाणपत्र पहा लाभार्थ्याकडे असलेल्या एकूण सर्वे गटामध्ये जुने विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आपणास सदरचे प्रमाणपत्र हे आपल्या गावचे सरपंच कृषी सहाय्यक तलाठी आणि मंडळ अधिकारी हे संयुक्त सहीने देतील त्यानंतर पहा पाचशे फुटाच्या आत वीर नसलेचे प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे आपणास सरपंच कृषी सहाय्यक तलाटी मंडळ अधिकारी देतील त्यानंतर पुढचे फॉर्मॅट पहा गाव कामगार तलाठी यांनी द्यावायचे अल्पभूधारक भूभूधारक व जातीचे प्रमाणपत्र आपणास सदरचा दाखला हा आपल्या गावचे गाव कामगार तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून घ्यायचा आहे त्यानंतर पुढचा फॉर्मॅट पहा सिंचनाचा लाभ न घेतल्याचे तलाठी लघु पाटबंधारे यांनी द्यावायचे प्रमाणपत्र आपणास सदरचे प्रमाणपत्र हे आपल्या गावचे गाव कामगार तलाठी मंडळ अधिकारी आणि लघुपाटबंधारे उभा अभियंता यांच्या सही शिक्षणशी घ्यायचे आहे त्यानंतर पुढचा पहा सिंचनाचा लाभ न घेत असल्याबाबत सरपंच ग्रामसेवक यांचे ग्रामसभेच्या ठरावानुसार द्यावायचे प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे आपणास आपल्या गावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक हे आपल्या संयुक्त सहीने सही देणार आहेत पुढचे पहा दारादृश्येखालील प्रमाणपत्र आपण जर दारादृश्यखाली असाल तर सदरचे प्रमाणपत्र जोडा आपण जर दारादृश्यखालील लाभार्थी नसाल तर आपणाच्या दारादृश्यची काही आवश्यकता नाही सदरचे प्रमाणपत्र हे आपणास ग्रामपंचायतीमध्ये मिळून जाईल त्यानंतर पहा पुढचा नमुना अहिल्या देवी सिंचन विहिरीचा लाभ न जे प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे आपले गावचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या हो, सहीने मिळेल त्यानंतर पहा जमीन अधिग्रहित संपादित नसल्याचे प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे आपणास आपल्या गावचे कृषी सहाय्यक कृषी विस्तार अधिकारी तालुका कृषी अधिकारी लघुपाटबंधारे उपाभियंता यांच्या संयुक्त सैन्य मिळेल त्यानंतर पहा पंचायत समिती कार्यालयाकडील विविध विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे आपण कृषी सहाय्यक कृषी विस्तार अधिकारी कृषी विभाग प्रमुख आय पी विभाग प्रमुख समाज कल्याण यांच्याकडून आपणास मिळेल त्यानंतर पहा पुढचा नमुना ओ टी एस पी एकात्मिक सिंचनाचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे आपणास आपले तालुक्याचे कृषी विस्तार अधिकारी तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी माननीय गट विकास अधिकारी यांच्या संयुक्त सहीने मिळेल त्यानंतर पुढचे फॉर्मॅट पहा समाज कल्याण विभागामार्फत धडक सिंचन विहीर योजनेचा लाभ न घेतल्याचे सदर प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे आपणास आपल्या गावचे कृषी सहाय्यक समाज कल्याण अधिकारी कृषी विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने मिळेल त्यानंतर पहा पुढचा नमुना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व एकात्मिक ग्रामीण विकास यांचे प्रमाणपत्र सदरचे प्रमाणपत्र हे आपणास माननीय विस्तार अधिकारी डी पी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती जी आपली पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी साहेब यांच्याकडून प्रमाणपत्र मिळणार आहे त्यानंतर पहा एकात्मिक ग्रामीण विकास योजना बाबत प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की या लेखी लाभार्थी नाव लिहतील सदरचे प्रमाणपत्र हे आपणास विस्तार अधिकारी डी पी पंचायत समिती आपली जी पंचायत समिती असेल त्यांच्याकडून प्राप्त होईल त्यानंतर पुढचे फॉर्मॅट पहा घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचे प्रमाणपत्र जर आपण प्रधानमंत्री आवास योजना राजीव गांधी आवास योजना रमय आवास योजना इंदिरा आवास योजना या कोणत्याही एका योजनेमधून घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर सदरचे प्रमाणपत्र हे आपले गावचे ग्रामसेवक उपसरपंच सरपंच यांच्या स्वाक्षरीने मिळेल जर आपण घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल तर या प्रमाणपत्राची काही आवश्यकता नाही त्यानंतर पहा पुढचा फॉर्मॅट चौकशी अहवाल सदरचा चौकशी अहवाल हा विस्तार अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून सदरचा फॉर्मॅट आपणास मिळेल आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपणास हा फॉर्म हवा असल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे यामधील डाउनलोड या वरती आपण क्लिक करून वरील सूचनाप्रमाणे कारवाई करा आपणास हा फॉर्म मिळून जाईल धन्यवाद